सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द निलेवाडी वारणांदीवरील पूल खराब झाला आहे. या पुलाच्या अक्षरशः तारा दिसून येत आहे. या पुलावरून शाळेचे विद्यार्थी तसेच वारणा संकुलातील ग्रामस्थांचा सातत्याने प्रवास असतो. या उघड्या तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन उखडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रोल सदर निलेवाडी ऐतडीपूर्ग पुलावर हा स्लॅब 2021 पुलामध्ये उखडलेला आहे. त्यावेळी आम्ही संबंधित विभागाला कळवल्यानंतर ह्या स्लॅबचं काम झालेलं होतं, पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं परत तो स्लॅब उखडून पडलेला आहे. आपण शकता सगळ्या तारा उघड्या झालेल्या आहेत आणि या रोडवरून विद्यार्थी शाळेला जाणारे, त्याचबरोबर वारणा कारखान्यात जाणारे कामगार आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, आणि जर का हा दुरुस्त नाही केला तर या सगळ्यांच्यामुळं आणि या खड्ड्यामुळं एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लवकरात लवकर तो स्लॅब दुरुस्त करण्याचं काम प्रशासनानं करावं, हीच विनंती आहे.